चला मॅचला सुरुवात करायची. दोन्ही संघांची एक एक एक्स्ट्रा प्लेयर असेल तर बरं होईल. एक एक एक्स्ट्रा प्लेयर आमच्यापर्यंत पाठवा जेणेकरून नावाचा उल्लेख योग्य होईल. दोन्ही टीमचे एक एक प्लेयर या. उमेळा आणि सेंड्रो अशा दोन संघांमध्ये मॅच आहे. टॉस जिंकला होता उमेळाने आणि प्रथम फिल्डिंग स्वीकारले आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय सेंड्रो या संघाला. सेंड्रोचे गोलंदाजी मार्कवरती सज्ज होत आहेत आणि आता यावेळेला रियोना पहिला चेंडू आउट ऑफ द पार्क. बिग इट षटकार सहा धावा. रियोना पहिला चेंडू आउट ऑफ द पार्क अटॅक आणि यावेळेला सहा धावाने खातं ओपन केलं जात आहे. अतिशय चांगली सुरुवात. गुड स्टार्ट रिओना आणि सारा हे दोन खेळाडू या दोन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत. बॅटची टॉप एज आणि यावेळेला डिक्लेअर झोनच्या दिशेने येतोय. आमच्या ऑफिशियल चर्चा करतायत हा चेंडू स्वेअर असेल की नाही. ही मॅच पाहण्यासारखी असेल कारण दोन्ही संघ आपल्या प्रतिष्ठेसाठी या ठिकाणी खेळतील. एक्झिबिशन मॅच आहे या दोन संघांदरम्यान. एका बाजूला उमेळा आणि दुसऱ्या बाजूला सँड्रो असे दोन टीम बॅटिंग करत असताना आपल्याला सँड्रोचा संघ पाहायला मिळतो. उमेळाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग स्वीकारले. सँड्रो माफ करा सँड्रो संघाचे दोन्ही फलंदाज. यावेळेला चेंडू आहे नो आणि यावेळेला झेल सुटलाय. सँड्रो संघाचे दोन्ही फलंदाज. यावेळेला चेंडू आहे नो प्लस फोर आणि धावा तब्बल असतील. यावेळेला या पाच धावाने धावपलक पुढे जाईल आणि धावपलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोचलंय. यावेळेला यष्टाउद्वस्त प्रणालीने केलाय घात आणि पहिला हादरा टीम जाऊन पोचले. यावेळेला यष्टाउद्वस्त सँड्रो संघाला. धावपलक जर आपण पाहिलं तर जाऊन पोचलंय 11 म्हणजे 11 धावांवरती. नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने दाखल झाले साचिका. साचिकासाठी हा चेंडू पुन्हा एकदा खोल टप्प्याचा चेंडू होता. त्यावेळेला जर आपण पाहिलं तर शरीराचा वेध घेणारा चेंडू आणि डिक्लेअर झोन मध्ये ट्रॅव्हल होत आहे म्हणूनच एक धाव धावपलकामध्ये ऍड होईल. 12 धावा चेंडूचा खेळ आतापर्यंत झालाय. चार चेंडू अजूनही दोन चेंडूचा खेळणे शिल्लक आहे. प्रणालीचा पुढील चेंडू ड्राईव्ह केलाय गॅप मध्ये जात होता परंतु क्या बात आहे पायाच्या सहाय्याने फिल्डिंग केल्याने टाळ्या आपोआप वाजतायत. एक दोन आणि यावेळेला दोन नंतर तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. तीन धावा पूर्ण आहेत की काय. तीन धावा कंप्लीट. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. कालपासून आम्ही आजपर्यंत पुरुषांच्या मॅचेस बघतोय पण तीन धावा काढण्यासाठी यावेळेला सहजतेने तीन धावा निघाल्यात. आणि आता पुढील चेंडू प्रणालीचा समोरच्या दिशेने चेंडू यावेळेला झेल टिपला. विकेटचा पतन गॉन गडी बाद विकेट आहे आणि आता माघारी परतावं लागेल. झेल टिपला विकेट सारा बाद झालीय. सिंथिया मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. धावा तर धावफलकावरती लगावल्या गेल्यात परंतु ज्या विकेट्स पडल्यात त्या डोकेदुखी वाढवणार आहेत.
आणि म्हणूनच यावेळेला विकेटवरती सिंथियाला उभं राहणं गरजेचं आहे. आणि आता प्रणालीच्या पहिल्या षटकानंतर दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण येतो यावरती लक्ष असणार आहे. अमिता नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती येते समोर फलंदाज फलंदाजी करण्यासाठी सज्ज मोठा फटका बिग हिट आणि चेंडू सी मारेच्या पार षटकार. पत्र्याच्या वरती आहे वेगळा नियम आहे का. आउट नाही एक रन डिक्लेअर पत्र्याच्या वरती एक रन डिक्लेअर ठेवला मोठा फटका. महिलांसाठी नियम वेगळे आणि या क्रॉस नाही तीच बॅटर स्ट्राईक एंड वर असेल. अमितासाठी हा चेंडू ऑन साइडला यावेळेला झेल सुटलाय कॉम्बिनेशन झेल करण्याचा प्रयत्न परंतु झेल न टिपत असताना चांगली फिल्डिंग सुद्धा होती आहे. दोन धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका नाही आला तरी सुद्धा सिंगल डबल घेण्याचा मानस पवित्राने यावेळेला चेंडू हवेमध्ये सरळ षटकाराच्या दिशेने सहा धावा घेण्याचा मानस पवित्राने यावेळेला चेंडू हवेमध्ये 24 धावा धावपळ करते. अजूनही 3 चेंडूचा खेळ नाही शिल्लक. आम्ही त्याचा पुढील चेंडू डावे स्टेजच्या बाहेर व्हाइट बॉल एक्स्ट्रा चरपणे एक धाव येईल. दोन्ही संघ आपल्या नावासाठी आणि प्रतिष्ठेसाठी खेळताना पाहायला म्हणतात. यावेळेला चेंडू गेलाय बॉर्डरलाईनच्या बॉर्डरलाईनच्या आतमध्ये फक्त एकच धाव सिंगल रन. चार अमिताचा पुढील चेंडू यावेळेला यष्ट्या उद्ध्वस्त क्या बात आहे. चांगली बॉलिंग अमिताची क्लीन बोल्ड आणि आता शेवटचा चेंडू असेल. अमिताचा पुढील चेंडू यष्ट्या उद्ध्वस्त क्या बात आहे. 26 वरती थांबलेलं नवीन बॅटर फ्लर. फ्लरला विकेट वरती थांबणं गरजेचं आहे आणि चार षटक पूर्ण खेळ चार षटक संपेपर्यंत तरी बॅटिंग करणं गरजेचं नाही. समोरच्या दिशेने अमिताने प्रयत्न केला झेल पकडण्याचा परंतु झेल सुटलाय. एक धाव धावून पूर्ण पहिल्या दुसऱ्या षटकाचा खेळ संपतोय आणि दोन षटकाच्या समाप्तीनंतर धाव पलकावती 27 आफ्टर दॅन टू लॉस. ओव्हर झाली 12 बॉल बाकी आहेत. चला नवीन बॉलर आणि गोलंदाजीसाठी आता येत आहेत कॅप्टन अभिलाषा. खूप मोठी जबाबदारी आहे आणि यावेळेला या जबाबदारीला पार पाडणं खूप गरजेचं असेल कारण जर का इथे मोठे फटके अजून आले तर धापलकाला बळकटी मिळेल आणि ती बळकटी सेकंड बॅटिंग करत असताना अडचणीची बाब ठरू शकते. अभिलाषा ड्राईव्ह गेलाय समोरच्या दिशेने वॉट अ शॉट अतिशय चांगला फटका. अभिलाषा समोरच्या दिशेने व्हॉट अ शॉट फ्लरच्या बॅट मधून येणार त्या 6 धावा पाहायला मिळाले. आता एक तेरी तो एक मेरी बॅट मधून येणार आता रेशमा नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि पाहूयात रेशमा कशा प्रकारचा परफॉर्मन्स करते. 33 धावा धावपळ करते आतापर्यंत आहेत आणि चार चेंडूचा खेळ शिल्लक आहे. समोरच्या दिशेने आल्या आल्या घणाघाती प्रहार अजून एक षटकार 6 धावा चार चेंडूचा खेळ शिल्लक. बॉयजनं जर का एवढी संधी दिली तर आता बघायलाच नको. आल्या आल्या मोठा फटका यावेळेला चेंडू हवेमध्ये झेल कॉम्बिनेशन झेल क्या बात आहे. झेल डिप्लाय विकेटचं पतन गॉन. काय पेशन्स आहेत झाडाला लागून चेंडू खाली येईपर्यंत चेंडू हवेमध्ये नजरे समाई रखी आणि त्या
त्यानंतर जेल टिपलाय अजून एक विकेट. नवीन बॅटर कोण येईल? जेनिफर 39 39 धावा धावपळ करते आहेत. जेनिफर पाहूयात कशा प्रकारचा परफॉर्मन्स करते, कारण आता हिला सुद्धा षटकार मारायचा आहे. यष्टी उद्ध्वस्त, विकेटचं पतन गॉन. आणि पाहूयात कशा प्रकारचा परफॉर्मन्स करते. विकेट कितना हुआ, हिला सुद्धा षटकार मारायचा आहे. चार विकेट हो चुका है, आठ प्लेयर के छह विकेट हो चुका, पांच विकेट झालेले आहेत, आठ प्लेयर आहेत ना. पांच विकेट झालेत आतापर्यंत, सहा लास्ट विकेट आहे. सहा विकेट आहेत, लास्ट विकेट आहे. एकोणचाळीस धावा धावपळ करते यावेळेला आणि आता ऑल आउट झाली. एकोणचाळीस धावा धावपळ करते सँडो टीम ऑल आउट होती आहे. एकोणचाळीस वरती 40 चा टार्गेट आहे, 40 इज द टार्गेट. सँडर 39 धावा धावपळकावरती 40 चं टार्गेट ठेवलंय उमेळ्या समोर आणि यावेळेला त्या 40 चा पाठला कशा प्रकारे केला जातो यावरती नजर असणे. चला फिल्डिंग लावून घ्या सँडर, आपल्याकडे वेळ कमी आहे, आपण थोडं घाई करा. मरियम आणि अभिलाषा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. गोलंदाजी मार्ग वरती गोलंदाज रेशमा गोलंदाजी मार्ग वरती सज्ज होत आहेत. 40 चा पाटला करायचा आहे, काय तो पाटला शक्य आहे का किंवा त्या धापलकाला वाचवलं जात आहे यावरती नजर असणार आहे. चला फिल्डिंग थोडी घाई करा. रेशमा समोर मरियम, मॅचला सुरुवात. बॅकफुटर जाऊन खेळण्याचा प्रयत्न, तेच तर्रा चेंडू होता रेशमाचा. एक धाव त्या चेंडूवरती मिळते, स्ट्राईक रोटेट जरूर होती परंतु अप्रतिम चेंडू होता. तितकंस साजेच उत्तर मिळालं नाही, कारण 40 धावांचा पाठलाग करत असताना 10 सरासरी ही ठेवणं गरजेची. अभिलाषा साठी हा चेंडू, धावची संधी मिस आणि एक धाव धावून पूर्ण केली जाते. 10 सरासरी, 2 धावा धावपळ करते आहेत. मरियम समोर पूर्ण यावेळेला पुन्हा एकदा टॅप केलं चेंडूला, चेंडू जातोय हाताला लागून सीमाराच्या बाहेर चौकार. 4 धावा, 3 चेंडू, 6 धावा. वेट केलं आणि त्यानंतर ड्राईव्ह केलंय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु फिल्डिंग करणं सोपं झालं नाही आणि चेंडू सीमाराच्या बाहेर 4 धावांसाठी जातोय. फुलटात मध्ये चेंडू होता, बॅटची एज घेऊन चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. एकच धाव सिंगलच्या रूपाने येईल. सात धावा, 4 चेंडू, मोठा फटका चेंडू हवेमध्ये, झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच, क्या बात आहे. मात्र पहिली विकेट म्हणजे कॅप्टन बाद झालात. आदिशा नवीन बॅटर, झेल टिपलाय. व्हॉट
आइए हाँ खेलिए खेलिए या वेळेला डावेस्टच्या बाहेर जाणारा चेंडू वाईडचा इशारा सिंगल रन धापलकामध्ये ॲड होईल एका एका धावाने धापलक पुढे जात आहे जाऊन पोचले आठ धावा शेवटचा चेंडू आहे रेशमाचा ड्राईव्ह केलं चेंडूला चेंडू जातोय मर्यादित क्षेत्रामध्ये एकच धाव पहिल्या षटकाचा खेळ संपतोय नऊ धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम उमेळ्याच्या अठरा चेंडू आणि एकतीस धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी टीम उमेळ्याला टॉस जिंकला होता उमेळाने फिल्डिंग स्वीकारली होती बॅटिंगसाठी सँडरला आमंत्रित केलं होतं बॅटिंग करत असताना खूप चांगली बॅटिंग प्रत्येक खेळाडू जसा येत असतात तसे त्याने षटकार लगावले आणि त्या षटकाराने धावपळ वाऱ्याच्या वेगाने वाढलं आणि आता त्या वाऱ्याच्या वेगाला बीट करण्यासाठी तितक्याच क्षमतेने धावा बनवणं गरजेचे असतील उमेळाला नवीन गोलंदाज यावेळेला चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे हाताळला गेला गोलंदाज फ्लरच्या माध्यमातून मोठा फटका यावेळेला अतिशय सुंदर आणि देख ना फटका सिंगल रन एकच धाव मरियमच्या बॅटमधून फटका जरूर मोठा आलाय परंतु पत्र्याच्या वरती गेल्या कारणाने एकच रन मिळेल फ्लर अतिशय चांगली गोलंदाजी धावपलक धावा आहे दहा दोन चेंडूचा खेळ झाला आहे मरियमवरती सर्व काही डिफेंड आहे कारण मरियम फ्लरचा हा चेंडू समोरच्या दिशेने या वेळेला हा येतोय षटकार सहा धावा फ्लरचा हा चेंडू समोरच्या दिशेने या वेळेला बॅक टू बॅक दुसरा व्हॉट अ शॉट मॅच मध्ये कमबॅक करून देणारी बॅटिंग होते आणि आता प्लेअर वरती दबाव वाढतोय बॅक टू बॅक दुसरा व्हॉट अ 22 धावा 22 रन्स ऑन स्कोर बोर्ड अजूनही दोन चेंडूचा खेळ शिल्लक आहे 40 चा पाठलाग करायचा आहे 14-18 हे इक्वेशन आहे दोन षटकाराने मॅच बदलली आहे काय पारडं पुन्हा एकदा आपल्या बाजूने झुकवेल का सांडोर ज्यावेळेला टॅप केला चेंडू ऑन साईडला जातोय खूप चांगली फिल्डिंग होती आहे सिंगल रन धावून पूर्ण 1-2 लास्ट बॉल फ्लरचा अमिता स्ट्राईक एंड वरती आहे चेंडू ऑन साईडला खेळून काढलाय चांगली फिल्डिंग डॉट बॉल आणि दोन षटकांची समाप्ती दोन षटकांच्या समाप्तीनंतर 23 वरती धावसंख्या स्थिरावली आहे 12-17 इक्वेशनमध्ये येऊन मॅच थांबली आणि आता कोण गोलंदाजीसाठी येईल आणि कशाप्रकारे गोलंदाजी करेल यावरती सर्वांचं लक्ष असणार आहे चला जास्त वेळ घेऊ नका बारामध्ये 17 हवेत 12 बॉल रिमेनिंग 17 रन्स रिक्वायर्ड टू विन 12-17 किसको होगा खतरा देखना होगा सिंथिया गोलंदाजी मागते पहिला चेंडू हवाई फायर एका धावेसाठी पत्र्याच्या खाली पत्र्याच्या वरती सिंगल रन मागते पहिला चेंडू हवाई पत्र्याच्या वर गेल्यास एकदा मिळाला यावेळेला व्हाईटचा इशारा सिंगल रन मिळते आणि एका धावेने धावपलक पुढे जात असताना जाऊन पोहोचते 25 वरती 25 रन्स मॅच खूप जवळ आहे क्लोज आहे आणि अशा वेळेला बॅटिंग कशी होतीये यावेळेला मोठा आदरा मॅच खूप जवळ आहे मोठी विकेट मिळते आणि आता मॅच पूर्णपणे टर्न होण्याच्या दिशेने बॅटिंग कशी भाग्यश्री मैदानाच्या दिशेने आली आहे आणि आता भाग्यश्रीला ती जबाबदारी सांभाळावी लागणार आहे जी मरियम सांभाळत होती चांगली गोलंदाजी आतापर्यंत गोलंदाज
पुन्हा एकदा सिंथिया सज्ज होते, समोर भाग्यश्री आहे. धावफलक 25 सरती येऊन थांबलंय, 15 धावींची अजूनही गरज आहे. नऊ चेंडूंमध्ये ड्राईव्ह केलाय अमिकाच्या शरीरावरती आदळणारा चेंडू, डॉट बॉल. आता 8-15 असे इक्वेशन आहे आणि यावेळेला सिंथिया पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये, चेंडू अडवला जाईल का, तर येस फील्ड होतोय तोपर्यंत एक धाव येते. लास्ट बॉल 1-2 गो. सिंथिया अप्रतिम गोलंदाजी, मॅग्निफिसंट बॉलिंग. 26 लास्ट बॉल. चेंडू हवेमध्ये, हा चेंडू जवळजवळ डिक्लेअरच्या दिशेने जाईल का, नाही. षटकाची समाप्ती, ओव्हर संपतीये. 3 षटकानंतर धावफलक 27 वरती येऊन थांबलंय. 6 चेंडू 13 धावांची गरज. 6 गेंद शेष, 13 रनों की जरूरत. 6 बॉल रिमेनिंग, 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. सहा चेंडू 13 धावांची गरज आहे, काहीही होऊ शकतं. नवीन गोलंदाज जेनिफर गोलंदाजी मार्क वरती येते, समोर आहे अमिता. 6-13 दोन मोठे फटके, मॅच फिनिश. पण ते दोन मोठे फटके येतील का? जेनिफर वरती जबाबदारी आहे, त्या जबाबदारीला कशाप्रकारे पार पडते यावरती लक्ष जरूर असेल. एक्झिबिशन मॅच आहे, सँडर वर्सेस उमेळा या दोन महिला संघांमध्ये. यावेळेला चेंडूला ड्राईव्ह केलाय, चेंडू जोपर्यंत अडवला जातोय, एक धाव कंप्लीट, दुसरा धावायचा प्रयत्न होतोय. आणि दुसरी धाव घेत असताना भाग्यश्री बाद, भाग्यश्रीला माघारी परतावं लागतंय. सँडर वर्सेस उमेळा या दोन संघांमध्ये यावेळेला चेंडूला ड्राईव्ह केलाय, चेंडू जोपर्यंत अडवला जातोय, एक धाव कंप्लीट, दुसरा धावायचा प्रयत्न, दुसरी धाव घेत असताना चेंडू येतोय डॉट पद्धतीने, डॉट बॉल. 4-12 हे इक्वेशन आहे, हे समीकरण आहे. हा सामना उमेळाला जिंकण्यासाठी दोन षटकारांची गरज आहे. यावेळेला चेंडू ड्राईव्ह केला ऑन साईडला, चांगली फिल्डिंग सिंथियाच्या माध्यमातून होते. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर एक धाव धावन पूर्ण केली जाते. एक रन ना, 3 आउट आहे. 3-12 सिंथियाच्या माध्यमातून होते. आणि यावेळेला चला घाई करा, 3 बॉल आहेत बाकी, इतका वेळ नाही चालत. 3-12 चला घाई करा, 3-12 मरियमला, जेनिफरला माहित आहे कशा प्रकारे बॉलिंग करायची आहे, त्यामुळे जास्त वेळ घेऊ नका. 3-12 पाहूयात काय घडतंय. यावेळेला अतिशय चांगला चेंडू आणि येतोय डॉट. आता 2-12 दोन मोठे फटके, दोन षटकार येतील का यावरती लक्ष असणार आहे. जेनिफर पुन्हा एकदा सज्ज होते, या मोठा फटका, 6 रन.
या एक चेंडू सहा धावा शेरन. आता चला पुन्हा एकदा आपल्या आपल्या पोझिशन वरती यायचं, जागेवरती या. एक चेंडू सहा धावांची गरज आहे. दबाव वाढलाय, प्रेशर वाढलाय, आणि आता या प्रेशर मध्ये कोण कोणावरती भारी पडेल. एका बाजूला सँडर, दुसऱ्या बाजूला उमेळा, या दोन संघादरम्यानची मॅच आहे. आणि अशा वेळेला एक सा या इक्वेशन मध्ये मॅच आले. चला साराजी, चला एक चेंडू सहा धावा. एक चेंडू सहा धावांची गरज आहे. अशा वेळेला पुन्हा एकदा जेनिफर सज्ज होते. मोठा फटका आणि यावेळेला क्लीन बोल्ड, मॅच फिनिश, सामना जिंकलाय. यावेळेला सँडरने विजयी संघाचं खूप खूप अभिनंदन, पराभूत संघ आपला सुद्धा मनभरून करतो. चला आगाशी अष्टविनायक विराट फटका क्लीन बोल्ड. तर लगेचच आपण प्राईज सेरेमनी करणार आहोत. यावेळेला चला विनर टीम समोर यायचे. सँडो टीम विनर टीम आहे. विनर टीमनी समोर यायचे. बेस्ट बॅटर ऑफ द बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, बेस्ट बॉलरचा अवॉर्ड जातोय यावेळेला. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट, यह मैच का बेस्ट बॉलर थी, उसका नाम है जिसने आखिरी ओवर डाला, जेनिफर.